जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। भाजपमध्ये आपला प्रवेश निश्चित झालाय, आज काल पहाटे सुद्धा दिल्लीला आपली भेट झाली होती, काय नेमकं भावना आहे? माननीय अध्यक्ष जे पी नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। नेमकं एक अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी आणि शहांच्या उपस्थितीत प्रचार सभा आहे, त्या सभेत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे। चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही, तर माझा भाजप प्रवेश हा दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल। कधीपासून प्रयत्न चालले भाजपमध्ये येण्यासाठी? भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता, पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते, तुम्ही आले तर बरं होईल, अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती आणि हे काही आजचं नव्हतं, फार 4-6 महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातनं माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे। कुठलीही अटी नाही, शर्त नाही, काहीही नाही। माझा निर्णय आहे तो, आता मला असं वाटलं की माझं परत माझ्या स्वगृही मी गेलं पाहिजे, त्यामुळे मी स्वगृही परत येतो आहे। नाराजी दूर झाली का तुमची भाजपच्या संदर्भामध्ये जी काही नाराजी होती? हे बघा, भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे, या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो, 40-42 वर्ष 45 वर्ष मी या घरात राहत होतो, पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे, त्याबद्दल काही नवीन काही नाही ना। पण मला असं म्हटलं होतं की संकटकालीन तुम्हाला शरद पवारांनी हात दिला आणि आज जेव्हा त्या पार्टीवर संकट किंवा शरद पवार थोडे संकटामध्ये तुम्ही हात सोडून चालले आहेत, त्याबद्दल काय म्हणतात? संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे, मी त्यांचा ऋणी आहे, परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। चलो।